हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. यानंतर आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केल्याचा प्रकार समोर आलाय. जितेंद्र आव्हाड हे ठाणे आणि कळवा या शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात गेले होते. मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते पार पडलेल्या या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांच्या गाडीला जितेंद्र आव्हाड वाट करून देत होते तेव्हा हा प्रकार घडलाय. एका कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांच्या गाडीला वाट करून देताना महिलेच्या खांद्याला हात लावून बाजूला केलंय. तर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने या संदर्भात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. सदर महिला बाजूला करतानाचा आव्हाडांचा हा व्हिडिओ पुढे आला आहे. नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळवंडे, नाशिक.